तर हे प्रकरण ज्या ठिकाणी घडलेलं आहे जिथल्या एका वस्तीला पाणी मिळत नाहीये त्या सावंगी मग्रापूर गावचे सरपंच आणि उपसरपंच यांच्याशी संवाद साधलेला आहे आपल्या प्रतिनिधी अरुण जोशी यांनी त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे पाहूयात सावंगी मगरापूर या गावात पाण्यासाठी जे आंदोलन सुरू आहे त्याच आंदोलनावर आता गावचे सरपंच उपसरपंच आपल्यासोबत आहे नेमकी त्यांची काय भूमिका आहे हे आपण जाणून घेऊया किती दिवसापासून त्यांना पाणी पुरवठा बंद केलेला आहे हे सुद्धा ते सांगणार आहेत मला सांगा तुम्ही सरपंच आहे त्या गावकरी जे आहे वार्ड क्रमांक एक मधली त्यांचा आरोप आहे की अठ्ठावीस दिवसापासून त्यांना पाणी पुरवठा बंद केलेला आहे काय सांगाल तुम्ही हे खरी गोष्ट आहे पंचवीस ते वीस दिवस झाले बंद आहे म्हणून तेनं ते पाईपलाईन फोडली फोडून ते पूर्ण पाईप उफडून टाकला नवीन रोड असल्याच्यानं ते पाणी दुसऱ्या दिवशी नळ सोडले ते पाणी पूर्ण जमिनीतनी गेलं लोकांनी सांगितलं घरी नळ सोडले पण पाणी आलं नाही ते पाणी पूर्ण जमिनीतनी बुडलं ते नळ बंद केलं त्यापासून वीस पंचवीस दिवस झाले ते नळ खरच बंद आहे नाही पण आता त्यांची पाण्याची व्यवस्था कशी तुम्ही का केली मग सरपंच आहे ना आम्हाला जर सांगितलं असतं सहा तारखेला आमची मीटिंग होती तर म्हटलं असतं का बा आम्हाला हा नळ सुरू करून द्या अडीच वर्षाच्या अगोदर तो नळ बंद होता तर त्यांनी जर सांगितलं असतं आम्हाला हा नळ सुरू करून द्या तर आम्ही सात तारखेला सकाळी माणसं सांगून नळ सुरू करून दिला असता आता काय करणार आता आम्ही सुरू करून राहिलो आम्ही त्या दिवशी मीटिंग घेतली त्याच्यानंतर आम्ही रिपोर्ट दिला ठाण्याला सगळे इकडे पोचवला आम्ही रिपोर्ट आणि आज आम्ही काम सुरू करून राहिलो उपसरपंच जे आहेत त्यांच्यावर सुद्धा आरोप आहे की त्यांनी गावचा पाणी पुरवठा पूर्णतः बंद केलेला आहे आम्ही मे मध्ये मे मध्ये हे जे वार्डात होत नळ नव्हते ह्या वार्डा, वार्डात हे टोटल ओबीसीचा वार्ड आहे तर हे लोकांना पाण्याची समस्या जाऊन का या गावात पाणी नाही आहे तो मी समजाव पाणी नाही आहे आपण नळही दिले तर पाणी येणार नाही तर ते पाईपलाईन नव्हती त्याच्यामुळे मग आम्ही एक ठराव घेतला का जे जरूरतमंद लोक आहे त्यांले नळं देण्यात या म्हणून तो जरूरतमंद लोकाले तीन भाग झाले पहिले दोनच भाग होते तीन भाग झाले तीन वार्डात पहिले दोनच वार्डात एक भागातच या वार्डात पाणीच नाही सगळं केलं आम्ही नळ वगैरे सगळ्याला दिले पण काही लोकाचा असा वारप होता का बा तोंड दिले असं काही नाही सगळ्यात जास्ती बौद्ध समाजाने आम्ही सगळ्यात जास्ती नळ दिले सरपंच आणि उपसरपंच दोघे जण पाणी गाव वार्ड क्रमांक एक मध्ये पाणी द्यायला तयार आहेत मात्र त्या ठिकाणी जी बाधा आहे त्या बाधावर कुठेतरी तोडगा निघाला हवा असंच या दोघांचं सुद्धा म्हणणं आहे अरुण जोशी साम टी व्ही न्यूज अमरावती